प्रवीण दरेकर प्रसाद लाड सर्व उपस्थित सन्माननीय पत्रकार बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो कालच आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाने आपल्या राज्याच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे तुम्ही एक पहा की साधारण आमच्या समोरचे लोक सातत्याने काही ना काही फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात हे आधीच ओरडत होते की निवडणुका दोन तीन टप्प्यामध्ये घेतील असं करतील एक दिवसात घेणारच नाही किंवा हे अमुळ करतील हे सगळं निवडणूक आयोगाच्या हातात असतं आम्ही पहिल्यापासून सांगत असतो किंवा हा अधिकार कुणाचाच नाही हा त्यांचा आहे त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांनी एकाच तारखेला निवडणुका जाहीर केलेल्या आहेत मतदान पण तीन दिवसांनी मतमोजणी त्यांनी ठेवलेली आहे हा सगळा कार्यक्रम आपण बघितला आता हे झाल्यानंतर पाठीमाग काय बोलत होते ते सगळं विसरून गेले आणि पुढच्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या आज आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर रिपोर्ट कार्ड दोन हजार बावीस दोन हजार बावीस ला बदल झाला उद्धव ठाकरे साहेबांचं सा सरकार त्या ठिकाणी बाजूला गेलं एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार सुरुवातीला भाजप आणि शिवसेना अशा पद्धतीने अस्तित्वात आलं नंतर एक वर्ष गेल्यानंतर आम्ही लोक त्या सरकारमध्ये समाविष्ट झालो आणि गेले दीड वर्ष आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी काम करतोय आता बावीस ते चोवीसचा हे रिपोर्ट कार्ड देत असताना आपण जर बघितलं तर सातत्याने आमच्याबद्दल असं सांगितलं जातं की ह्यांनी तिजोरी मोकळी केलेली आहे कर्जबाजारी केलेलं आहे अमुक झालेलं आहे तमुक झालेलं आहे पत्रकार मित्रांनो आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला मला सांगायचंय की मी अतिशय जबाबदारीनं सांगतो ह्या योजना देत असताना नेहमीच निवडणुका जवळ आल्यानंतर शेवटच्या दोन तीन चार कॅबिनेट होतात त्या कॅबिनेटमध्ये बरेच काही निर्णय हे घेतले जातात मग पहिले का घेतले जात नाही त्याचं त्याला ते काही असं वेगळं काही कारण नाही पण शेवटी शेवटी काही बाबा हा आपल्याकडनं राहून गेला हा आपल्याकडनं राहून गेला विषय आणि त्या पद्धतीनं विषय येतात आणि त्याच्यातनं ते विषय आम्ही मंजूर करतो आताच्या काळामध्ये शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये फार विचारपूर्वक आम्ही ज्या योजना दिल्या त्या योजनेच्या बद्दल पण फार टिंगलटवाळी झाली फार त्याच्यामध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न केला परंतु खरोखरीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही इतकी पॉप्युलर झालेली आज देखील आपण साधारण माहिती घेतली तर महिलांच्या मध्ये एक समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि सर्व घटकाला त्याच्यातनं न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही सगळ्या समाजातल्या महिलांना गरीब महिलांना न्याय द्यायचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेला नंतर म्हणले पैसेच येणार नाही पैसेही आले नंतर म्हणले पैसे आले खात्यात घ्या लवकर काढून नाही तर परत जमा करतील म्हणजे काहीही बोलायचं ठीक आहे प्रत्येकाला एकमेकाच्या बरोबर आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही पण कुठंतरी काहीतरी त्याला तारतम्य ठेवण्याची गरज आहे तशा पद्धतीनं कधी कधी काही जणांच्याकडनं निश्चितपणे ते तारतम्य पाळलं जात नाही आज आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये स्थिर किमतीवर आधारित जो जीएसडी पी हा पूर्वीच्या काळामध्ये एक पॉईंट नऊ टक्के होता तो जवळपास साडेआठ टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी पोचलेला आहे वाढ चांगल्या प्रकारची झालेली आहे एफ आयमध्ये दे पण तुल देशातील तुलनेत निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीची गुंतवणूक झालेली आहे त्यामध्ये पण सांगायचं नाही महाराष्ट्रात आता काहीच येत नाही सगळं दुसरीकडे चाललं दुसरीकडे चाललं काहीतरी बोलायचं आणि आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचा आणि त्याच्यातनं हे कुठंतरी तुलनात्मक समोर आल्यानंतर फार मोठं जर काढत बसलं तर लोक ते वाचत बसत नाही मोठी पुस्तिका काढली तर म्हणून का हे रिपोर्ट कार्ड अतिशय सुटसुटीत अवघ दोन पानांचं काढण्याचा प्रयत्न हा महायुतीने त्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि त्याच्यातनं मेजर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि महायुतीनं आम्ही काम करत असताना सर्व घटकाला मग त्याच्यामध्ये कष्टकरी असतील त्याच्यामध्ये शेतकरी असतील त्याच्यामध्ये युवा युवती असतील त्याच्यामध्ये असा कुठलाही घटक त्याच्यापासून बाजूला आम्ही ठेवून दिलेला नाहीये त्याच्यामध्ये महिला असतील शेतकरी युवा शासकीय कर्मचारी ज्येष्ठ नागरिक रोजगाराच्या बद्दलचे घेतलेले निर्णय आरोग्याच्या बद्दल घेतलेले निर्णय उद्योगधंदे शहरी पायाभूत सुविधा ग्रामीण विकास सांस्कृतिक वारसा क्रीडा अशा सगळ्या क्षेत्राला आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याला आमच्या परीनं जे काही मदत करता येईल न्याय देता येईल तो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे झालेला आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी आज ह्या दोन वर्ष दोन अडीच वर्षाचा कामगिरीचा अहवाल आपल्या पुढे सादर करण्यात आपण सगळेजण खरं तर जमलोय आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्यात आम्ही आणलेल्या ह्या बदलाचा हा अहवाल आहे गेल्या दोन वर्षात महिलांच्या पासून फार शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवकांच्या पासून उद्योगांच्या पर्यंत प्रत्येक वर्गाच्या उन्नतीसाठी आम्ही अविरत अशा प्रकारची मेहनत घेतलेली आहे आज आम्ही आपल्यासमोर या मेहनतीचा हा लोखा लेखाजोखा मांडतोय आणि त्याच्यातून हे सगळं आपल्या पुढं ठेवण्याचा आमचा प्रयत्न आणि आपल्यामार्फत राज्याच्या कानाकोपऱ्यात सांध्यापासून बांध्यापर्यंत तो पोहोचवण्याचा सा, आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न आहे तुम्ही पाहिलं एकंदरीतच जनतेचं जीवन बदलणाऱ्या योजना ह्या खऱ्या अर्थाने आम्ही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आमच्या योजनांचा मिळणारा खरं तर इतका अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रतिसाद बघून आमचे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत काही जण म्हणतात घाबरलेले आहेत पण मी घाबरलेले नाही म्हणणार गडबडलेली आहेत माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळं ते त्या ठिकाणी गडबडून गेलेत आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली तेव्हा या योजनेची अंमलबजावणी कधी होणारच नाही असं ते म्हणायचे त्यानंतर आमच्यावर टीका केली की फॉर्म भरले जातील पण पैसेच देणार नाही त्याच्यानंतर आज आता अडीच कोटी मायमाऊलींच्या खात्यामध्ये पैसे पाच महिन्याचे मिळून प्रत्येकी साडेसात हजार साधारण त्यांचे फॉर्म कधी आले त्या पद्धतीने जमा झाले विरोधकांना आमच्या बहिणींच्या आयुष्यात होत असलेला सकारात्मक बदल हा पचनी पडत नसल्यामुळे आता ते सांगत आहेत की हे पैसे फक्त निवडणूक होईपर्यंत मिळतील मी आपल्याला अतिशय जबाबदारीनं सी एम डी सी एमच्या साक्षीनं सांगतो की ह्यामध्ये तरतूद पहिल्यांदा केलेली होती दहा हजार कोटीची नंतर केली पस्तीस हजार कोटीची अशा पद्धतीने टोटल पंचेचाळीस हजार कोटीची वर्षभराची तरतूद त्यामध्ये त्या ठिकाणी त्या केलेली आहे आणि महाराष्ट्रातील माझ्या सर्व मायमाऊली बहिणींना मला खात्री द्यायची या निमित्तानं की योजना तात्पुरती नाही निवडणुका येतील निवडणुका जातील हे तर पाच वर्षांनी ठरलेलंच आहे पण हे तुमचे जे काही पैसे आहे ते तुमचा अधिकार आहे कोणी ते काढू घेऊ शकत नाही खरं तर भविष्यात या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मदतीत आणखी वाढ करण्याचा सुतोवाच हा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे याचा आम्ही विचार करतोय आम्ही ही योजना अतिशय विचारपूर्वक आणि भविष्याचा विचार करून मांडलेली आहे आणि त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी देखील आम्ही त्या ठिकाणी करतोय अशा पद्धतीनं वीज माफीचा तीन पाच साडेसात ही योजना असेल उलट मला ह्या निमित्ताने आहे पूर्वी सुशील कुमार शिंदे साहेबांचं सरकार असताना अशाच प्रकारे दोन हजार तीन साली मोफत वीज देण्याची घोषणा केली बिल दिलं आणि नंतर लगेच निवडणुका झाल्यानंतर ती योजना पद्धतशीरपणे बाजूला केले आणि बिलं द्यायला सुरुवात केलेली आहे त्या गोष्टी होणार नाही ह्या योजना निश्चितपणे पुढं वीज माफीची माझी लाडकी बहिणची ह्या चालूच राहणार आहेत हाही विश्वास आम्ही या निमित्तानं महाराष्ट्राला महाराष्ट्रातले सर्व माझ्या शेतकरी वर्गाला आणि माझ्या मायमाऊली बहिणींना देतो तसंच युवा युवतींचा तो जो कार्यक्रम आहे तो देखील अशा बऱ्याचशा आमच्या योजना आहेत परंतु दो बाकीचे पण मान्यवर बोलणार आहेत माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना एवढं सांगायचंय तुम्हाला सांगायचंय की महायुती सरकार हे काम करणारं सरकार आहे येत्या काळात आम्ही मागच्या दोन अडीच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर आमच्या कामांचं काम रिपोर्ट कार्ड जनतेसमोर देऊन त्यांची मतं आणि महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आशीर्वाद मागणार आहोत याकरता ही आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद दादा सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस